अवघ्या 2 वर्षाच्या कालावधीत आपल्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न शासन दरबारी पोहोचवणाऱ्या नाशिक लोकशाही न्यूजला यंदा 2 वर्ष पूर्ण होत आहे. 2 वर्षाच्या यशस्वी वाटचालीत उत्तर महाराष्ट्रातील संपूर्ण नाशिककरांच्या मनात स्थान मिळवलेल्या नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. चेअरमन शिवराम शंकर झोले, व्हॉइस चेअरमन जयराम पोपट धांडे, ज्ञानेश्वर निवृत्ती लहाने, संचालक सुनील रामचंद्र जाधव, संचालक प्रकाश त्र्यंबक गव्हाणे, संचालक देविदास संतू जाधव, अनिल रघुनाथ तोकडे, संचालक अरुण भिकाजी गायकर, संचालक समाधान दशरथ वारुंगसे, संचालक मोहन श्रीराम भोर, संचालक पांडुरंग रामचंद्र खातळे, रमेश एकनाथ धांडे, संचालक संजय हरी जाधव, सुनीता संदीप गुळवे, संचालिका आशाबाई देविदास देवगिरे, संचालिका भरत भगवंता कातोरे, संचालक देवराम संतू म्हसणे, संचालक संजय बंडूजी खातळे, तज्ज्ञ संचालक खंडराव शिवराम झनकर, तज्ज्ञ संचालक एस के उदावंत मॅनेजर यांनी नाशिक लोकशाही न्यूजच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. नाशिक लोकशाही न्यूजचे संचालक विश्वासराव लचके यांनी गेल्या 2 वर्षामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये आदिवासी भागामध्ये, आदिवासी पाड्यामध्ये, डोंगरदऱ्यामध्ये जे काही सामान्य माणसांचे प्रश्न आहेत ते अत्यंत प्रखरतेने आपल्या ह्या लोकशाही न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून जनतेसमोर, शासनासमोर मांडलेले आहेत आणि चांगली दखल घेतले याचा आम्हाला सार्थक अभिमान आहे. विश्वासरावसारखा तरुण उमदा संचालक या न्यूजच्या चॅनलला मिळाल्यामुळं निश्चितच गोरगरिबांचे प्रश्न सुटतात आहे. आणि मी माझ्या इगतपुरी तालुका सहकारी खरेदी विक्रांच्या संघाच्या वतीनं, संचालकाच्या वतीनं, इगतपुरी तालुक्याच्या गोरगरीब जनतेच्या वतीनं त्यांचा जो द्वितीय वर्धापन दिन नाशिक या ठिकाणी साजरा होत आहे त्या महोत्सवाला माझ्या आणि माझ्या संचालकाच्या वतीनं हार्दिक शुभकामना व्यक्त करतो. जय हिंद. वृत्त संकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.